आतापर्यंत आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय असतं, तसेच कोण दुभाजकाचा गुणधर्म आणि भूमितीय मध्याचा गुणधर्म या सर्व गोष्टींचा अभ्यास केला. आतापर्यंत जे आपण शिकलो त्याचा उपयोग कसा करायचा, त्याच्यावर आधारित उदाहरणं कसे सोडवायचे या भागाकडे आपण आता येऊ. सराव संच 1.1 या सराव संचातले उदाहरणं आपल्याला आता या सर्व गुणधर्मांचा उपयोग करून सोडवायचे आहे. तर त्याच्यातलं पहिलं उदाहरण आता आपण घेऊ. उदाहरण नंबर 1, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 व उंची 6 आहे, तर त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. शाब्दिक उदाहरण आहे, काही माहिती आपल्याला पुरवलेली. तर कोणत्याही प्रकारचं शाब्दिक उदाहरण सोडवताना अगोदर या उदाहरणात काय दिलेलं आहे आपल्याला ते आपण समजून घ्यायचं, त्यानंतर दिलेल्या गोष्टींचा उपयोग करून आपल्याकडे असलेल्या कोणत्या गुणधर्मांचा किंवा कोणत्या सूत्राचा उपयोग करून आपलं हे उदाहरण सोडवता येईल याचा थोडासा विचार करायचा. मग बघा, उदाहरणात आपल्याला काय काय दिलंय. दोन त्रिकोण आहेत, दोघांचा पाया दिलेला आहे, दोघांची वेगवेगळी उंची दिलेली, म्हणजे वेगवेगळा पाया वेगवेगळी उंची असलेले दोन त्रिकोण आपल्या समोर आहेत आणि ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला शोधायचे. मग आपल्याकडे असलेल्या कोणत्या गुणधर्माचा आपण उपयोग करणार, आठवण करा. बरोबर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असते. मग या गुणधर्माचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करता येईल. पाया नंबर 1 आहे 9, पाया नंबर 2 आहे 10, उंची नंबर 1 5 आणि उंची नंबर 2 आहे 6. मग दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराच्या गुणधर्मानुसार पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची. आता या सूत्रात आपल्याला किमती टाकायच्या. आपल्या समोर उदाहरणात किमती आपल्याला दिसत आहे. पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 म्हणजे पाया नंबर 1 जागेवर 9, उंची 5 म्हणजे उंची नंबर 1 जागेवर 5, पाया 2 म्हणजे 10 आणि उंची 2 म्हणजे 6. बरोबर, नऊ गुणिले 5 भागिले 10 गुणिले 6. आता या ठिकाणी आपल्याला हे जे
एका गुणोत्तरामध्ये सहा अंक दिसत आहेत, अंशस्थानी दोन आहेत, छेदस्थानी दोन आहेत. प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरण सोडवू शकतो. आता आपल्याला इथं काढायचे संक्षिप्त रूपातलं गुणोत्तर, म्हणजे आकडेमोड करायची. आकडेमोड करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. काही लोक दोन्ही अंशांचा गुणाकार करतील, दोघ छेदांचा गुणाकार करतील आणि त्यांनाच संक्षिप्त रूप देतील. काही विद्यार्थी अंशस्थानी असलेला 9, छेदस्थानी असलेला 6 यांना दोघांना संक्षिप्त रूप देतील अगोदर. 5 आणि 10 यांना संक्षिप्त रूप देतील. मग आपल्याला जे सोपं जाईल ती पद्धत आपण वापरू शकतो. मग अगोदर आपण अंश आणि छेदामधले जे अंक आहेत ते थोडे थोडे लहान करण्याचा प्रयत्न करू, म्हणजेच 9 आणि 6 कोणत्या पाड्यात येतात तो पाडा शोधायचा प्रयत्न करायचा. 9 आणि 6 येतात 3 अशा, 3 आणि 2 भागून यायचं. तीन त्रिक 9, 3 2 6. 5 अशा पाड्यात 10 येतो, 5 आणि 10 भागून घ्यायचं. 5 1 5, 5 2 10. आता उरलेले जे अंक आहेत ते संपूर्ण मूळ संख्या आहेत, म्हणजे पुन्हा एकदा भागाकाराची क्रिया आपल्याला करता येणार नाही. मग अशा वेळेस अंशाने अंशाला छेदाने छेदाला गुणायचं. तीन एक 3, 2 4, म्हणजेच या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आलं 3 4. या पद्धतीने आपण एक साधं आणि सोपं 2 गुणांचं उदाहरण या ठिकाणी सोडवू. उदाहरण नंबर 2, सोबतच्या आकृतीत बी सी लंब ए बी व ए डी लंब ए बी. जर बी सी बरोबरच्या ए डी बरोबर 8 तर त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ आणि त्रिकोण एबीडीचे क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर काढा. तर एकदम साधं आणि सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. एक आकृती आपल्याला दिलेली आहे. या आकृतीत बी सी नावाचा रेषाखंड ए बी रेषाखंडाला लंब आहे, तसंच ए डी रेषाखंड ए बी रेषाखंडाला लंब आहे. या दोन त्रिकोणांचं बारीक असं निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसत, त्रिकोण ए बी सी हा ए बी पायावर वरच्या बाजूने उभा असलेला त्रिकोण, तर त्रिकोण ए बी डी हा ए बी ह्याच पायावर खालच्या बाजूने असलेला त्रिकोण. म्हणजे ज्याचा अर्थ असा या दोन्ही त्रिकोणांचा पाया एक समान आहे आणि अशा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला शोधायचे. तर आपण काय करणार, आपल्याकडे एक उपगुणधर्म आहे, उपप्रमेय आहे की दोन त्रिकोणांचा जर पाया समान असेल तर त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणात असते. मग ह्या गुणधर्माचा आपण उपयोग या ठिकाणी करू आणि उदाहरण सोडू. त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण एबीडीचे क्षेत्रफळ बरोबर एबीसी या त्रिकोणाची उंची. छेदस्थानी एबीडी या त्रिकोणाची उंची आणि यांना आता आपण कोणत्या गुणधर्माचा उपयोग करून हे समीकरण मांडलं ते कारण म्हणून द्यायचे. समान पाया असलेले त्रिकोण म्हणून बी सी आणि ए डी दोघांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर असते. मग दोघांच्या किमती आपल्याला उदाहरणात दिलेले आहे, त्या किमती या ठिकाणी आपण टाकू. चार छेद 8
आणि या दोन्ही संख्यांना जर एखाद्या संख्येने भाग देता येत असेल, संक्षिप्त रूप देता येत असेल, तर संक्षिप्त रूप द्यायचं, नाहीतर जसंच्या तसं त्या ठिकाणी ठेवायचं. चार आणि आठ चाराच्या पटीत येतात, म्हणून चाराने आपण दोघांना भागूया. चार एक चार, चार दोन्ही आठ, म्हणजेच त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एबीडी या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एकास दोन आहे. म्हणजे याचा दुसरा अर्थ सांगायचा तर त्रिकोण एबीसीचा जो काही क्षेत्राचा भाग दिसतोय तो एबीडी या त्रिकोणाच्या बरोबर निम्पट. तिसऱ्या उदाहरणाकडे आपण, सोबतच्या आकृतीत रेख पी एस लंब रेख आर क्यू, रेख क्यू टी लंब रेख पी आर. आर क्यू ची किंमत 6 आहे, पी एस ची किंमत पण 6 आहे, पी आर या रेषाखंडाची लांबी आहे 12, तर क्यू टी ह्या रेषाखंडाची लांबी शोधा. आता थोडं वेगळ्या प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलं, पण आपल्याकडे असलेल्या गुणधर्मांचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे वेगवेगळे गुणधर्म, थोडं निरीक्षण करण्यापुरतीचा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, इकडे लक्ष द्या, रेख पी एस लंब आर क्यू म्हटलेला आहे, आर एस नाही दिला. क्यू टी लंब पी आर म्हटलेला आहे. तीन रेषाखंडांच्या लांब्या आपल्याला दिल्या आहेत आणि क्यू टी ह्या रेषाखंडाची लांबी आपल्याला काय करायची, शोधायची. तर या ठिकाणी आपल्याकडे असलेले जे काही तीन वेगवेगळे गुणधर्म आहेत त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांच्या बाबतीत, त्यापैकी नेमका कोणता गुणधर्म लागू पडतो का, अजून काही वेगळ्या प्रकारचं सूत्र किंवा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी वापरता येईल, थोडा विचार करा, आकृतीचं निरीक्षण करा. आकृतीत आपल्याला किती त्रिकोण दिले आहेत ते पहिले शोधायचा प्रयत्न करा. काय एकच त्रिकोण आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो कोणता घ्यायचा आहे याच्यावर थोडस फोकस करा, निरीक्षण करा आणि विचार करा. रेख पी एस लंब रेख आर क्यू, आर क्यू एवढाच रेषाखंड आपल्याला घ्यायचा आहे, पण त्याला पुढे आपण थोडस वाढवून या ठिकाणी घेतलेलं आहे एस पर्यंत आणि हा लंब टाकलेला आहे. मग जर समजा आर क्यू हा एक पाया घेतला आपण त्रिकोणाचा, तर पी एस त्याची उंची येईल. मग शोधण्याचा प्रयत्न करा, आर क्यू पाया असलेला आणि पी एस उंची असलेला त्रिकोण कोणता या ठिकाणी. बरोबर, त्रिकोण पी क्यू आर हा या ठिकाणी मुख्य त्रिकोण आपल्याला दिला आहे आणि हा एकच त्रिकोण आपल्याला या ठिकाणी घ्यायचा, ज्याचा पाया आर क्यू आणि उंची पी एस आहे. या पाया आणि उंची या दोन्ही किमतींचा उपयोग करून या त्रिकोण पी क्यू आरच प्रथमत आपल्याला क्षेत्रफळ शोधून काढायचं पहिल्या टप्प्यात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आलेल्या क्षेत्रफळाचा उपयोग करून पुन्हा या त्रिकोणाचा पाया थोडा वेगळा दिलाय पी आर. आता रेख पी आर हा या त्रिकोणाचा पाया आपल्याला घ्यायचा आहे आणि रेख क्यू टी ही या त्रिकोणाची उंची. दिलेल्या क्षेत्रफळाचा आणि दिलेल्या पायाचा उपयोग करून त्याच सूत्राचा वापर करून दुसऱ्या टप्प्यात क्यू टी या रेषाखंडाची म्हणजेच उंची आपल्याला शोधून काढायची. जाऊया आपण उदाहरण सोडवायचं कसं. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं. त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले त्रिकोण पी क्यू आर चा पाया रेख आर क्यू गुणिले त्रिकोण पी क्यू आर ची उंची म्हणजे रेख पी एस. याच्यात आपण किमती टाकल्या,
एक छेद दोन गुणिले सहा गुणिले सहा, पुन्हा दोनाने सहाला भागितलं उरलेल्या दोन्ही संख्यांचा गुणाकार केला या ठिकाणी आपला त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ मिळालं 18 चौरस सेंटीमीटर। उदाहरणार्थ आपल्याला सेंटीमीटर दिलेले म्हणून आपण चौरस एकक घेऊया। आता आलेल्या ह्या 18 चौरस एककाची मदत घेऊन पाया PR घेऊन उंची QT आपल्याला शोधायची। पुन्हा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या याच सूत्राचा उपयोग आपल्याला करायचा आहे। त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया बदल करायचा गुणिले उंची QT। पाया आणि उंची दोघं बदलवले आपण त्रिकोण तोच ठेवला। किमती टाकायच्या अठरा बरोबर एक छेद दोन गुणिले बारा गुणिले QT। दोनाने बाराला तुम्ही भागून घेऊ शकता एक बेसक बारा। एकचल समीकरणाचे वेगवेगळे नियम वापरून जर आपण या ठिकाणी उदाहरण सोडवायचा प्रयत्न केला तर हा सहा इकडे QT ला गुंतोय त्याला इकडच्या बाजूला आणलं डावीकडच्या बाजूला तर तो अठराला भागेल म्हणजेच सहाने अठराला भागितलं तर QT ची किंमत आपल्याला मिळेल सहा एक सहा सहा अठरा म्हणजेच QT या रेषाखंडाची किंमत या ठिकाणी 3 एकक आपल्याला मिळाली। उदाहरण नंबर 4 आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेख AP लंब रेख BC AD रेषा AD समांतर रेषा BC तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ आणि त्रिकोण BCD चे क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर काढा म्हणजे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळला त्रिकोण BCD चे क्षेत्रफळ किती पटीत असेल हे आपल्याला शोधून काढायचे। तर आकृतीचं निरीक्षण करा व्यवस्थित। प्रश्नात आपल्याला काय काय दिलंय त्याचं पण निरीक्षण करा आणि उदाहरण सोडवायचं कसं याच्याबद्दल थोडा विचार करा। दोन समांतर रेषा दिल्यात दोन त्रिकोण कुठे आहेत ते नीट बघा। कोणता रेषाखंड कोणत्या रेषाखंडाला लंब आहे ते आकृतीच्या साह्याने नीट समजून घ्या। पहिला महत्वाचा मुद्दा त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD हे दोघं त्रिकोण या दोन समांतर रेषांच्या आतमध्ये स्थित आहेत। याचा अर्थ काय की या दोन त्रिकोणांची उंची समान आहे दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे। मग दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असत। मग दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे तर प्रथमतः आपण गुणोत्तर मांडून घेऊ। ज्याची किंमत आपल्याला काढायची आहे ते गुणोत्तर आपण लिहून घेतलं। त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण BCD चे क्षेत्रफळ बरोबर ABC चा पाया त्रिकोण ABC चा पाया आहे BC।
त्रिकोण एबीसी ची उंची बघा, रेख एपी लंब रेख बीसी, म्हणजे एपी हा रेषाखंड बीसी या रेषाखंडावर लंब टाकला आहे, म्हणजेच रेख एपी हा या त्रिकोणाची उंची आहे। छेदस्थान त्रिकोण बीसीडी चा पाया बी सी डी, याचा सुद्धा पाया बीसी आहे। गुणिले उंची हा बीसीडी नावाचा त्रिकोण सुद्धा या दोन समांतर रेषांच्या मध्येच आहे, आणि समांतर रेषांचं वैशिष्ट्य असतं की दोन्ही समांतर रेषांमधलं जे काही लंबांतर आहे कुठेही मोजलं तरी ते समान असतं, म्हणजेच दोन्ही त्रिकोणांची उंची एपी आहे। जर आपण या ठिकाणी बघितलं तर दोन्ही त्रिकोणांचा पाया पण समान आहे, उंची पण समान आहे, म्हणजेच दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे एकास एक, म्हणजे दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ एक सम। उदाहरण नंबर 5, आकृतीत दाखविल्याप्रमाणे रेख पी क्यू लंब रेख बी सी, रेख ए डी लंब रेख बीसी, एडी हा एक रेषाखंड बीसीला लंब आहे, पी क्यू हा सुद्धा रेख बीसीला लंब आहे, एकाच रेषाखंडाला दोन रेषाखंड लंब दाखवले आणि खालील काही गुणोत्तरांच्या किमती शोधा असा प्रश्न आपण विचारलेला आहे। ह्या उदाहरणात कोणत्याही रेषाखंडाची लांबी आपल्याला दिलेली नाही, म्हणजे याचा अर्थ असा ह्या उदाहरणांमध्ये आपल्याला ज्या किमती शोधायच्या आहेत ह्या फक्त रेषाखंडांच्या स्वरूपातच शोधायच्या आहेत, इथं कुठल्याही प्रकारचे अंकीय उत्तर म्हणजे अंकांमधले उत्तर आपल्याला शोधायचे नाही। पहिलं गुणोत्तर आपल्याला शोधायचे त्रिकोण पी क्यू बी चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण पी बी सी चे क्षेत्रफळ, या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर शोधायचे। मग त्रिकोण पी क्यू बी बघा कुठे, पी क्यू बी, त्रिकोण पी बी सी, पी बी सी दोन्ही त्रिकोणांचं थोडस निरीक्षण करा, त्रिकोण पी क्यू बी हा इकडच्या बाजूला दिसतोय आपल्याला आणि त्रिकोण पी बी सी हा इकडचा मोठा त्रिकोण दिसतोय, या दोन्ही त्रिकोणांचं वैशिष्ट्य शोधून काढा। त्रिकोण पी क्यू बी चा पाया बी क्यू आहे, उंची पी क्यू आहे, पी बी सी चा पाया बी सी आहे, उंची पी क्यू आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण समान उंची असलेले त्रिकोण आहेत, म्हणजे याच्या दोघांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असेल। मग त्रिकोण पी क्यू बी चा पाया बी क्यू छेद त्रिकोण पी बी सी चा पाया बी सी, हे मिळालं या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर। याच पद्धतीने पुढचं गुणोत्तर त्रिकोण पीबीसी आणि त्रिकोण एबीसी च्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्रिकोण पीबीसी बघा, पीबीसी पुन्हा एकदा तोच त्रिकोण दिसतोय आणि त्रिकोण एबीसी म्हणजे हा मोठा त्रिकोण, या दोघांचं निरीक्षण केलं तर यांचा पाया आणि उंचीमध्ये आपल्याला काय समान आहे हे आकृतीच्या मदतीने सहज समजतो। त्रिकोण पीबीसी चा पाया बीसी आहे, उंची पी क्यू आहे, त्रिकोण एबीसी चा पण पाया बीसीच आहे, उंची मात्र एडी आहे। पुन्हा एकदा हे दोन्ही त्रिकोण समान पाया असलेले त्रिकोण आहे, म्हणून यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या उंचींच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असेल। मग त्रिकोण पीबीसी ची उंची पी क्यू आणि त्रिकोण एबीसी ची उंची
एडी मात्र कारण द्यायला विसरायचं नाही, समान पाया असलेले या ठिकाणी समान उंची असलेले तिसरं गुणोत्तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एडीसीच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एडीसी, पुन्हा एकदा दोन्ही त्रिकोणांचं निरीक्षण करा. त्रिकोण एबीसीचा पाया बघा रेख बीसी, त्रिकोण एडीसीचा पाया बघा डीसी, पाया वेगवेगळे आहेत. त्रिकोण एबीसीची उंची बघा एडी, त्रिकोण एडीसीची उंची बघा रेख एडी, म्हणजे उंची समान असलेले त्रिकोण आहेत. म्हणजे यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असेल. मग एबीसीचा पाया बीसी आणि एडीसीचा पाया डीसी, कारण द्यायचं समान उंची असलेले त्रिकोण. चौथं गुणोत्तर त्रिकोण एडीसीचे क्षेत्रफळ आणि त्रिकोण पीक्यूसीचे क्षेत्रफळ यांचं दोघांचं गुणोत्तर. त्रिकोण एडीसी, त्रिकोण एडीसी पाया डीसी उंची एडी, त्रिकोण पीक्यूसी पी क्यू सी पाया क्यूसी उंची पीक्यू, दोन्ही त्रिकोणांचा पाया पण भिन्न आहे उंची पण भिन्न आहे. मग त्रिकोण एडीसीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण पीक्यूसीचं क्षेत्रफळ दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या दोघांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असेल. मग एडीसीचा पाया डीसी गुणिले एडीसीची उंची एडी छेदस्थानी त्रिकोण पीक्यूसीचा पाया क्यूसी गुणिले त्रिकोण पीक्यूसीची उंची पीक्यू. या पद्धतीने एक 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 मार्गाचे छोटे छोटे उदाहरण